Hello student, today we are learn about chapter 15 triangle and their properties. त्रिकोण आणि त्रिकोणाचे गुणधर्म. विद्यार्थ्यांनो सगळ्यात प्रथम आपण बघणार आहोत ट्रायंगल म्हणजे नेमकं काय, ट्रायंगल कसा तयार होतो, त्याच्यासाठी काय करावं लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो आपण ज्योमेट्रीच्या काही बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला माहिती आहेत, लाईन सेगमेंट पॉइंट लाईन यांचा वापर करून आपण ट्रायंगल कसा तयार होतो ते बघणार आहोत. तर मित्रांनो सुरुवातीला आपण तीन नॉन कोलिनियर पॉइंट घेणार आहोत. हे तीन नॉन कोलिनियर पॉइंट घेतले, त्यानंतर त्यांना आपण या पॉइंट टू पॉइंट लाईन सेगमेंट जोडणार आहोत. बघा ही आहे पहिली लाईन सेगमेंट, ही आहे दुसरी लाईन सेगमेंट, ही आहे तिसरी लाईन सेगमेंट. मित्रांनो लाईन सेगमेंट जोडल्यानंतर ही आकृती एक बंदिस्त झाली, एक क्लोज फिगर तयार झाली. मग एक क्लोज फिगर तयार झाल्यानंतर आपल्याला ह्या बिंदूंना नावं द्यायची आहेत. आपण समजा ह्या आकृतीला नाव देऊ, बिंदूंना नावं देऊ ए बी सी. हे दोन लाईन सेगमेंट जोडल्यानंतर जे बिंदू आपल्याला मिळतात त्यांना आपण व्हर्टायसेस असं म्हणतो, म्हणजेच शिरोबिंदू. त्यानंतर ही क्लोज फिगर तयार झाल्यानंतर आपल्याला आतमध्ये तीन अँगल पण मिळतात, म्हणजेच कोन मिळतात. त्यानंतर ही क्लोज फिगर तयार झाल्यानंतर आपल्याला अजून एक पार्ट त्याचा मिळतो, ते म्हणजे साईड्स. ही जे लाईन सेगमेंट आहेत त्यांना आपण साईड्स असं पण म्हणतो, साईड्स ए बी किंवा बी ए, साईड ए सी किंवा सी ए आणि साईड बी सी किंवा सी बी. मग विद्यार्थ्यांनो ही क्लोज फिगर तयार झाल्यानंतर आपल्याला याच्यावरून एक डिफाईन पण तयार करता येते. डिफाईन अशी, ट्रायंगलची डिफाईन आहे की ट्रायंगल इज अ क्लोज फिगर फॉर्मेड बाय जॉइनिंग थ्री नॉन कोलिनियर पॉइंट बाय लाईन सेगमेंट. म्हणजेच तीन नैक रेषीय बिंदूंना जर लाईन सेगमेंटने जोडलं तर एक बंदिस्त फिगर तयार होते, तिला आपण ट्रायंगल असं म्हणतो. मग मित्रांनो ह्या फिगरचे काही पार्ट पण आहेत, पार्ट ऑफ ट्रायंगल. मग पहिला पार्ट आहे साइड्स. आता साइड्स कोणत्या कोणत्या, तर ए बी किंवा बी ए, त्यानंतर ए सी किंवा सी ए आणि बी सी किंवा सी बी. त्यानंतर दुसरा पार्ट आहे अँगल. या फिगर आपल्याला अँगल पण मिळतात, त्यामध्ये अँगल ए अँगल बी अँगल सी आणि तिसरा पार्ट आहे व्हर्टायसेस. व्हर्टायसेस म्हणजे नेमके कोणते, तर ज्या ठिकाणी दोन लाईन सेगमेंट जोडल्या जातात ते पॉइंट. मग या ठिकाणी आपल्याला तीन व्हर्टायसेस मिळतात ए बी आणि सी. तर व्हर्टायसेस लिहायचे ए बी आणि सी. तर मित्रांनो आपण बघितलं की ट्रायंगल म्हणजे नेमकं काय आणि त्याचे पार्ट कोणकोणते असतात.